तर बांधकाम व्यावसायिकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत एसआरएचं नवं परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे. झोपडपट्टी धारकांना भाड्याचे पैसे आगाऊ देण्याच्या सक्तीविरोधात विकासकांच्या संघटनेनं आता हायकोर्टात धाव घेतली आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने आता झोपडपट्टी धारकांना संक्रमण शिबिराचे 2 वर्षांचे आगाऊ भाडे द्यावं तसंच पुढील वर्षाच्या भाड्याचे पोस्ट डेटेड चेक द्यावेत अशी सक्ती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे करण्यात आली होती. याविरोधात आता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली.